मोताळा ते धामणगाव बढे बस सेवा सुरू करण्यासाठी सोमवारी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मोताळा येथील बस स्टँडवर शिवसेनेकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोताळा तालुक्यात असलेले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तसंच विद्यार्थी संख्यासुद्धा मोठ्या संख्येनं पाहायला मिळाली. तर यावेळी आंदोलन करत असताना बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी ती बस चालू केलेली आहे असं कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलंय. परिसरातील सर्व विद्यार्थ्यांची काही दिवसापासून वारंवार मागणी होती की मोताळा ते धामणगावबडे बस ही नियमित सुरू करावी, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल व कोणाची हेडसाण होणार नाही. सर्व मुलींची वारंवार भाऊन मोताळा शिवसेना कार्यालयावर त्यांची मागणी होती. आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांचे फोन जायचे, तर आज सकाळी आम्ही भाऊंना ती माहिती कळवली की मोताळा धावणगावकडे बस ही लवकरात लवकर सुरू करा. त्या अनुषंगाने भाऊने आज आपल्या एसटी प्रशासनाची दखल घेतली, त्यांची बैठक घेतली. आज 12:30 ते आणि 1 दरम्यान मोताळा धावणगावकडे बस ही सुरू करण्यात आलेली आहे. माननीय आमदार धर्मवीर संजीव गायकवाड यांच्या प्रयत्नाने ही बस सुरू झालेली आहे. आता ते 15-20 मिनिटात ती बस मोताळा बसस्थानकावर पोहोचत आहे. त्याचे चालक आहेत श्री वारे साहेब आणि त्याचे वाहक आहेत श्री गवई साहेब. हे दोघंही ते गाडी 81-01 नंबरची गाडी ती बस घेऊन आम्ही त्याचे आता दोघांचं स्वागत करत आहे. बसचाही आम्ही पूजा वगैरे करून ते स्वागत करणार. सर्व विद्यार्थ्यांचे हवाले करून ती बस आम्ही विद्यार्थ्यांना सोबत आहे. माननीय आमदार धर्मवीर संजीव गायकवाड यांच्या प्रयत्नाने ही बस मिळाली, त्या अनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांकडून भाऊंचे मी सदस्य आभार मानतो. माननीय आमदार धर्मवीर संजीव गायकवाड तुम्हाला देवरे, माननीय आमदार धर्मवीर संजीव गायकवाड तुम्हाला देवरे, आभार आभार मोठा धावला माननीय धर्मवीर संजीवभाऊ गायकवाड यांनी आमची बस सुरू करण्याबाबत मी सर्व विद्यार्थ्यांतर्फे विद्यार्थ्यांतर्फे त्यांचं मनापासून आभार मानतो.